ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिमांबाबत जाहीर विधानं करतायत. शरद पवारांनी नाव न घेता नितेश राणेंवर निशाणा लगावलाय. डोक्यात गेलेली सत्तेची हवा जनता एक दिवस नक्की उतरवेल. वादग्रस्त विधानं करणाऱ्यांना आवर घालण्याऐवजी त्यांची काळजी घेतली जाते असंही शरद पवारांनी म्हटलंय. तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषण पुन्हा पुन्हा करतात, त्यांना अवैध घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी मजावायची काळजी घेतली जाते. याचा अर्थ सत्य आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे, आणि ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात, आणि त्यांना त्यांची सत्ताची जागा ही दाखवण्याचं राहणार नाही.